नमस्कार, मी नितीन. HPN मराठीच्या सिंहासन कोणाचं या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशभर कमळ फुललं. अनेक राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. अशातच काँग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या भेटीमुळे भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण आहे. पाहूया याविषयीचाच HPN मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने घवघवीत यश मिळवत बहुमत मिळवले. गेल्या निवडणुकीत मोदींची लाट होती. अशामध्ये सोलापूरमधून खासदार शरद बनसोडे निवडून आले. मात्र मोदी लाटेतही माढ्याचा गड खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी राखला होता. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आता भाजपच्या ताब्यात गेलाय. आता काँग्रेस राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अस्वस्थ आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणाचा आणि कसा सामना होणार हे आता स्पष्ट जरी नसले तरी पंढरपूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असल्यामुळे तेथून शिवसेनेचा उमेदवार निवडणूक लढवणार का भाजपचा हा मोठा प्रश्न आहे. मात्र सेना भाजपची ताकद आता या मतदारसंघात वाढली आहे. त्यातच बहुजन वंचित आघाडीने काँग्रेस राष्ट्रवादीचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आमदार भारत भालके यांना सेना भाजपला तोंड देत असताना वंचितचाही सामना करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत आमदार भारत भालके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जर आमदार भारत भालके काँग्रेसमधून उभा राहिले तर त्यांच्या विरोधात भाजप सेना मोठी ताकद उभा करेल. गेल्या निवडणुकीत अवघ्या 8,000 मतांनी भालकेंचा विजय झाला होता. या निवडणुकीत समाधान अवताडे, CP बागल, डॉक्टर BP रोंगेसर, कल्याणराव काळे हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आमदार भालकेंना ही निवडणूक सोपी असणार नाही. जर भालकेंनी भाजप प्रवेश केला तर त्यांना उमेदवारी मिळेल याची खात्री सध्या तरी देता येत नाही. कारण भाजपमधील सर्व नेत्यांनी त्यांच्या उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखवणं एवढे सोपे नाही. त्यातूनही आमदार भारत भालके यांना उमेदवारी मिळाली तर भाजपमधील दिग्गज नेत्यांना भालकेंचा प्रचार करावा लागेल. आता या परिस्थितीत भारतीय जनता पार्टी उमेदवारी कोणाला देते? जर आमदार भारत भालके भाजपमध्ये गेले तर काँग्रेसचा उमेदवार कोण असणार आणि भाजपच्या गोटात भालकेंना नेते मंडळी सामावून घेणार का? तर पाहूया पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून लढत कोणाची आणि कशी होणार हे ग्राफिकच्या माध्यमातून. जर सेना भाजपची युती झाली आणि भाजपला उमेदवारी मिळाली तर भाजपकडून ज्येष्ठ माजी आमदार सुधाकर पंत परिचारक हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. यावेळेस काँग्रेसचे आमदार भारत भालके, नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले कल्याणराव काळे, त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे अशा सर्व नेत्यांना सुधाकर पंत परिचारक यांचा प्रचार करावा लागेल. तर दुसरी गोष्ट अशी आहे की जर भारत भालके यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जर त्यांना जर उमेदवारी मिळाली तर भारत भालके यांचा प्रचार आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, कल्याणराव काळे, शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे, मंगळवेढ्याचे समाधान अवताडे या सर्वांना करावं लागेल. अशी परिस्थिती होऊ शकते. पण त्यांना उमेदवारी मिळेल किंवा नाही हे सध्या तरी स्पष्ट होत नाही. त्यानंतर जर भाजप सेना युती असताना ही जागा जर शिवसेनेला सोडली गेली आणि शिवसेनेची उमेदवारी जर शैलाताई गोडसे यांना जर दिली तर गोडसे मॅडम यांचा प्रचार आमदार भारत भालके, माजी आमदार सुधाकर पंत परिचारक, आमदार प्रशांत परिचारक, त्याचबरोबर उमेश परिचारक, समाधान अवताडे या सर्वांना मिळून शैलाताई गोडसे यांचा प्रचार करावा लागणार आहे. आत्ताच शैलाताई गोडसे या जरी राजकारणात मुरब्बी राजकारणी नसल्या तरीही कृष्णाभिमा स्थिरीकरण असेल, पाण्याची अनेक आंदोलनं असतील यामध्ये या सक्षमपणे जनमानसात पोचलेले आहेत. आता त्यांना भाजपचे नेते कशा पद्धतीने साथ देत आहेत, त्याचबरोबर जनता काय कौल देते हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल.
याचप्रमाणे मंगळवेढ्याचे भूमिपुत्र असणारे समाधान अवताळे यांना जर उमेदवारी मिळाली तर यांना पर अशीच परिस्थिती असणारा यामध्ये आमदार भारत भालके असतील, सुधाकर पंत परिचारक असतील, आमदार प्रशांत परिचारक असतील, उमेश परिचारक असतील, शैलाताई गोडसे असतील, या सर्वांना मिळून समाधान अवताडे यांचा प्रचार करावा लागणार आहे. आता नुकतीच एक नवीन बाजू समोर येते, ती म्हणजे परिचारक घराण्यातून उमेश परिचारक यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा ही राजकीय वर्तुळात आहे. जर समजा जर उमेश परिचारक यांना जर ही उमेदवारी जर भाजपची मिळाली तर चित्र वेगळं असेल. यामध्ये आमदार भारत भालके यांनी भाजपमध्ये जर प्रवेश जर केला आणि त्यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर त्यांना उमेश परिचारक यांचाही प्रचार करावा लागू शकतो. त्यानंतर सर्व जे नेते आहेत, शिवसेनेचे शैलाताई गोडसे असतील, समाधान अवताडे असतील, त्याचबरोबर आमदार प्रशांत परिचारक असतील, या सर्वांनाच उमेश परिचारक यांचा प्रचार करावा लागणार आहे. अशा पद्धतीचं राजकारण हे पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला दिसू शकतं. त्यामुळे जर आमदार भारत भालके यांनी जर प्रवेश केला तर अशा अनेक बदल या मतदारसंघात निर्माण होणार आहेत. त्याचबरोबर आमदार भारत भालके यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार कोण हाही मोठा प्रश्न समोर असणार आहे. एकंदरीतच अनेक राजकीय घडामोडी या मतदारसंघामध्ये घडणार आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे. या आणि अशा अनेक राजकीय घडामोडी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात घडणार आहेत आणि येणाऱ्या काळात सत्तेच्या सिंहासनावरती कोण बसतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, HPN मराठी.